श्रीलंका देशातून आलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी धातू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी धातू कलश महायात्रेचं ऐतिहासिक नगरी भद्रावती येथे आगमन झालं. आम्रपाली सभागृह बाजारवाट येथे शेकडो बौद्ध उपासक उपासिका आणि अनुयायांनी श्रद्धायुक्त भावनेने पवित्र अस्थी धातूंना वंदन केलं. याप्रसंगी श्रीलंकेचे पूज्य भदंत सुमंत रत्न थेरो आणि भिक्खू संघाने उपस्थितांना धम्म देसना दिली. इंडोनेशियन मेत्ता फाउंडेशनचे सचिव नितीन गजभिये कोषाध्यक्ष स्मिता वाकडे यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी भिक्खूंनी संबोधी लता राजू देवगडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक धम्मसेवक सिद्धार्थ सुमन यांनी केलं ही कलश महायात्रा दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथून सुरू झाली. अस्थि कलश महायात्रेचं आयोजन इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन द्वारा करण्यात आलेलं आहे. इंडियन बुद्धिस्ट कल्चरल फाउंडेशन आणि आम्रपाली महिला मंडळ बाजारवाड भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रमिला देवगडे, फरजना देवगडे, सुवर्णा कोल्हटकर, कल्पना देवगडे, प्रणाली नागदेवते, प्रमिला वारके, सुरेखा रामटेके, रमा वारके, पुष्पा शेंडे, डी एस रामटेके, स्वप्नील कोल्हटकर, निखिल रामटेके यांनी मोलाचं सहकार्य केलं.